नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही डेझर्ट कॅम्पिंग करायला आलेलो. तर आज आमचा चेकआउट आहे 10 वाजता आणि आत्ता तर प्लॅन स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे, पण थंडी पण खूप आहे. स्विमिंग करून झालं आणि आंघोळ पण केलेली आणि आता वारा पण खूप सुटला. आता ब्रेकफास्टला चाललो आहे आम्ही. तर आम्ही ज्या कॅम्प साईटमध्ये राहिलेलो त्याबद्दल तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे. आम्ही वेलकम डेझर्ट कॅम्प या साईटमध्ये राहिलेलो आणि खूप चांगलं आहे, म्हणजे आमच्याकडून त्यांनी 1400 रुपीज घेतले पर पर्सन. तर 1400 रुपयामध्ये त्यांचं ब्रेकफास्ट, लंच आणि वेलकम ड्रिंक वगैरे इन्क्लूड आहे. आणि या इथे या साईटवर स्विमिंग पूल पण आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि खूप चांगली साईट आहे, तर तुम्ही जैसलमेरला जेव्हा येताल तर नक्की व्हिजिट करा या इथे. आम्ही आलो सम सँड ड्यून्स, म्हणजे सम हे गाव आहे. तर हे गाव जैसलमेरपासून 40 किलोमीटर लांब आहे आणि जे पण कॅम्प साईट आहेत जैसलमेरच्या अराउंड तर ते सगळे सममध्ये आहेत, सम या गावात. तर आता आम्ही चेकआउट केलं आहे आमच्या कॅम्प साईटवरून आणि आता आमचा प्लॅन कुलधारा विलेजला जायचा आहे. म्हणजे हे गाव शापित गाव असं म्हटलं जातं या गावाला. आणि त्यानंतर आम्ही जैसलमेरमध्ये फोर्ट वगैरे पाहणार आहे आणि त्यानंतर आम्ही जोधपूरला जाणार आहे. आम्ही पोहोचलो आहोत कुलधारा अबंडंट विलेज, म्हणजे की हे एक कुलधारा शापित गाव आहे असं म्हणतात. की या इथे जो राजा होता सलीम सिंग, तर त्याला या कुलधारा विलेजच्या सरपंचाची मुलगी आवडलेली, पण सरपंच नकार देत होते मुलगी द्यायला. पण नंतर खूप जणांनी, म्हणजे राज्यातल्या जे वयस्कर व्यक्ती होते, तर त्यांनी गावाला श्राप दिला. त्यामुळे असंही म्हणतात की म्हणजे हे गाव एका रात्रीत उजाडलेले आहेत. आणि काही जण असे म्हणतात की कुलधारा विलेजमध्ये खूप दुष्काळ असायचा आणि अर्थक्वेक पण खूप यायचे, तर त्याच्यामुळं पण हे गाव उद्ध्वस्त झालं असावं. तर अशी छोटी काही हिस्ट्री आहे या गावाची, त्यामुळे याला शापित गाव असंही म्हणतात. आणि म्हणजे राजस्थान टुरिझमने खूप चांगलं मेंटेन केलं आहे. पाठीमागे तुम्हाला जे दिसत आहे ते आहे बडीबाग. ॲक्च्युली आम्हाला वेळ खूप कमी, कारण की आम्हाला अजून फोर्टवर जायचं आहे, हवेली पण बघायचे आहेत आणि तिकडून आम्हाला जोधपूरला जायचं आहे, त्यामुळे वेळ खूप कमी आहे आमच्याकडं आणि आत नाही जाते आम्ही. तर याचा इतिहास असा आहे की म्हणजे या इथे दोन्ही म्हणजे सेनोटॅप्स आहेत हे, आणि इथे मुघलांच्या पण आणि हिंदूंच्या पण, म्हणजे जे हिंदूचे आहेत, जे मंदिराचं जसं शिखर असतं तर तसेच हिंदूंचे जे सेनोटॅप्स आहेत त्यांना तसं शिखर आहे. आणि जसं मुघलांचं असतं तर त्या टाईपच या इथे मुघलांचे जे सेनोटॅप्स आहेत त्याला पण तसा त्यावर आकार आहे. तर या इथली ही स्पेशल गोष्ट आहे. या समोर तुम्हाला जे दिसत आहेत ते मुघलांच्या छत्र आहेत, म्हणजे सेनोटॅप्स. आणि या इथे तुम्हाला शिखरसारखे दिसत असतील तर ते आहेत हिंदूंच्या, म्हणजे हिंदूंच्या सेनोटॅप्स आहेत. या इथे आज जायला इंडियन टुरिस्टला 100 रुपीज पर पर्सन. आम्ही आता जैसलमेरमध्ये आलो आहोत आणि मी या सिरीजचं नाव रंगीला राजस्थान ठेवलं, कारण की राजस्थानचं दुसरं नाव हे रंगीला राजस्थान आहे. याला रंगीला असं म्हटलं जातं कारण की या इथे उदयपूर व्हाईट सिटी, जैसलमेर गोल्डन सिटी आहे, अजून जोधपूर ब्ल्यू सिटी आहे आणि जयपूर पिंक सिटी आहे, त्यामुळे याला रंगीला राजस्थान असं म्हटलं जाते. आणि आम्ही गोल्डन सिटीमध्ये आहोत. तुम्हाला मागा दिसतच असाल की सगळं गोल्डन कलरचे आहेत या इथे बिल्डिंग्स. आम्ही गाईड घेतलेला आहे आणि गाईडनी 100 रुपये घेतले आहेत. आम्हाला 4 स्पॉट्स फिरवणार आहे. पहिलं म्हणजे जैसलमेर फोर्ट, त्यानंतर नथमल की हवेली, त्यानंतर पटवा की हवेली आणि सलीम सिंग की हवेली, हे 4 स्पॉट्स फिरवणार आहेत आम्हाला. तर ही मागची आहे ती आहे सलीम सिंग की हवेली. Thank you.
सगळ्यात आहे ती आहे पटोके हवेली, म्हणजे या इथे सगळ्या हवेली आजूबाजूलाच आहेत सगळ्या एक मिनिटांच्या अंतरावर. आजची जी आहे ती आहे केसर हवेली, 19th century मध्ये बांधलेली आहे. आणि ही आहे पटवंगी हवेली. इथे 100 rupees पर पर्सन तिकीट आहे आणि 12th म्हणजे जे मुलं आहेत स्टुडंट्स त्यांच्यासाठी 70 rupees आहे तिकीट. जैसलमेर मध्ये टोटल 5 हवेल्या आहेत आणि प्रत्येक हवेलीला बनवायला 12 वर्ष लागलेले. आणि ह्या हवेली म्हणजे जे राजाचे मुलं होते 5 तर त्यांच्यासाठी पर्सनली बनवलेल्या गेलेल्या त्या. तर या इथला जो गोल्डन रॉक आहे तर त्याचे खूप फायदे आहेत, म्हणजे जर आपण तो रॉकचा तुकडा दुधामध्ये टाकला तर त्याचं काही मिनटामध्येच दही होऊ शकतं. आणि ज्यांना बी पी आहे, शुगर आहे आणि किंवा ज्यांचे पाय दुखतात तर त्यांनी ना त्या दगडाचा एक ग्लास भेटतो, तर त्याच्यात ते रात्री पाणी टाकून ठेवायचं आणि सकाळी ना विदाऊट म्हणजे काय न खाता उठलं ते पाणी प्यायचं. तर असं म्हणतं जातात की काही दिवसातच आपलं सगळं म्हणजे बी पी, शुगर किंवा पाय दुखणे बंद होऊन जातात. तर या इथे मागे जुन्या काळातले लॉक्स आहे, जे तुम्हाला मागे लॉक दिसतंय ते दरवाज्यांना म्हणजे महाद्वार असायचे ना किल्ल्याचे, तर त्यांना ते वापरलं जायचं. जेवायची रूम होती म्हणजे मुलांची त्या राजांच्या. आणि या इथे हा 18th century मधला फॅन आहे. तर ही मागं आहे ड्रॉइंग रूम. आणि या इथे जे तुम्हाला व्हाईट कलरचं दिसतंय तो 1970 मधला फ्रीज आहे आणि तो केरोसिनवर चालायचा. खूप भारी गोष्ट म्हणजे त्या काळातसुद्धा फ्रीज असायचे आणि एवढे म्हणजे टेक्निक वापरून केरोसिनवर चालवायचे. ती जोधपूरच्या राजाने जैसलमेरच्या राजाला गिफ्ट केलेली त्या काळात. तर आम्ही आता पटोकी हवेलीच्या टॉपला आलो आहोत आणि या इथून जैसलमेर फोर्टचा पण एकदम भारी व्ह्यू आहे. आम्ही मंदिर पॅलेसमध्ये आलो आहोत आणि हे जे आत्ताचे जे प्रेझेंट राजे तर ते त्यांचं घर आहे या इथे, तर ते आत्ता राहतात इथं. आणि तर त्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट पण बनवलेलं आहे याला. हे मागे जी हवेली आहे छोटी, तर या इथे सरफराज पिक्चरचं शूटिंग झालेलं असं म्हणतात. अजून एक इन्फॉर्मेशन म्हणजे राजस्थानमध्ये जे पण किल्ले फोर्ट्स प्रायव्हेट आहेत तर जो राजाचा पूर्वीचा ध्वज होता तोच लावला जातो. आणि जे गव्हर्नमेंट किल्ले आहेत म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या हातात आहेत आता तर त्यांना तिरंगा लावला जातो. तर आम्ही किल्ल्यामध्ये एंटर केलं आणि किल्ल्याला टोटल 4 पोल आहेत म्हणजे 4 द्वार आहेत. आणि पहिलं द्वार आहे अग्रे पोल, दुसरा द्वार आहे सूरज पोल, तिसरा द्वार आहे गणेश पोल आणि चौथा आहे हवा पोल. तर किल्ल्याचं नाव जैसलमेर असं पडलं आहे कारण की जैसल या इथला राजा होता आणि मेर म्हणजे एक टेकडी किंवा छोटा डोंगर. तर हा किल्ला एका छोट्या डोंगरावर बांधला गेला आहे.
त्यामुळे किल्ल्याचं नाव जैसलमेर पडलं आणि किल्ल्याच्या नावामुळंच गावाचं म्हणजे शहराचं नाव पण जैसलमेर असं पडलं. चित्तोडगड फोर्ट सारखाच जैसलमेर फोर्ट लिव्हिंग फोर्ट आहे. तर या किल्ल्याच्या बांधणीचं वैशिष्ट्य म्हणजे की हा किल्ला इंटरलॉक सिस्टीमने बांधलेला आहे, म्हणजे दगडं या इथले आहेत ना इंटरलॉक केलेले आहेत त्यांनीच बांधलेला आहे. या इथे चुना पण नाही वापरला त्यांनी किल्ला बांधायला. आता आम्ही आलो आहोत गडीसर लेकला, खूप मोठी लेक आहे. गडीसर लेकच्या पाण्याचा वापर जैसलमेरच्या पाणी पुरवठ्यासाठी केला जातो. तर आम्ही जेवायला थांबलोय आणि ऍक्च्युली आम्हाला असं वाटलं की जैसलमेरवरून जोधपूरला सिटीमधूनच रोड आहे, पण तसं काही नव्हतं. आम्हाला परत पोखरणलाच यायला लागलं आणि पोखरणवरून परत जोधपूरला रोड आहे. आणि पोखरण 120 किलोमीटर्स होतं जैसलमेरमधून. तर तुम्ही जेव्हा येताल तर एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जैसलमेरमधून जोधपूरला जायचं असेल तर परत पोखरणवरून येऊनच जायला लागेल. तर आम्हाला जोधपूरमध्ये येऊन एक अर्धा तास झाला आणि हॉटेल भेटत नव्हते आम्हाला. तर आता हॉटेलही भेटलं आहे आम्हाला आणि आता फ्रेश होऊन आम्हाला मार्केटमध्ये जायचा प्लॅन आहे आमचा.